प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे निवेदन। प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 26/10/2020 सोमवारी दिव्यांगांच्या विविध शासकीय व योजनांसाठी आंदोलन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंद प्रत्येक ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेत करून दिव्यांगांना 3% व 5% निधी वाटप करून त्यांचा अहवाल देण्यात यावा। जीआरनुसार दिव्यांगांना रोजगार करता 200 square feet जागा देण्यात यावी। दिव्यांगांना रेशन कार्ड देण्यात यावं। अपंगांच्या वीज भांडवल योजनेकरता बँकेचे मॅनेजर यांच्यासोबत बँकेत घेण्याबाबत अपंग ऑनलाईन प्रमाणपत्र, जुन्या सिव्हिलला सुरू करण्यात यावं, युनिक कार्ड हे महामंडळाच्या एसटी मध्ये वापरण्यात यावं आणि मतिमंद दिव्यांगांची सिव्हिल मध्ये आयक्यू टेस्ट मोफत करण्याकरता डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी। वरील योजनेबाबत असलेल्या प्रत्येक शासकीय व निमशासकीय अधिकारी यांच्यासोबत प्रहार अपंग क्रांती संस्था कार्यकर्त्यांसह 2 महिन्यात बैठक घेण्यात यावी, याकरता सदर निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर श्री शशिकांत सूर्यवंशी धुळे जिल्हा अध्यक्ष, रामलाल जैन उपाध्यक्ष, इंदुमतीताई क्षीरसागर, ॲडव्होकेट कविता एस पवार, संजय सोनोने, अरुण पाटील, हेमंत पाटील, मुस्ताफ शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी संजय कोळीसह ए व्ही माझा दोंडाईचा।